आणि हे आपण कोणीच कधीच विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच ज्या हक्काने मिस अनामिका आपल्याला इकडे घेऊन आलात ना, त्याच हक्काने आणि आपुलकीने मी तुम्हाला सांगतो, कावेरी काकू सुद्धा आपल्याच कुटुंबाचा भाग होत्या, आहेत आणि कायम राहतील. याला म्हणतात सुखी संसार, सुंदर सकाळ, प्रसन्न वातावरण आणि असा गरमागरम वाफाळलेला चहा हातात आणून देणारी एक सुंदर बायको. अहो, मी थट्टा केली तुमची, तुम्ही तुम्ही रोज माझ्या हातात चहा आणून नाही दिलं तरी चालेल, कारण मला हातात चहा देणारी नाही, आयुष्यभर हातात हात देणारी, आयुष्यभर माझी साथ देणारी बायको. आज मूड फारच छान दिसत, ते काही मागितलं तर देशील? तुमच्या बाबतीत माझा मूड नेहमीच छान असतो, काय हवं ते माग. पटे तू जा इथून. मला माहितीये मी आग्रह करून तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलं, पण आईनं जे सचिन बरोबर केलं ते खूप चुकीचं होतं, खूप. मी तिला सांगितलं होतं की कुणाला लागेल असं काही बोलू नको, असं तिने हा काहीतरी नवीनच प्रकार सुरू केलाय. सचिनचा चांगुलपणा म्हणून त्याला त्याचा अपमान वाटला नाही, पण आईला अपमानच करायचा होता. म्हणून मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी इथं नको राहायला, असं आता हे जास्त ताणायला नको, हे पुन्हा व्हायला नको. मी अनामिका, तुमच्या घरी जशी तुमची आई आहे तशी आमच्या घरी वल्ली आहे. मी बघितलं ना ती तुमच्याशी कशी वागली आहे अनेकदा. तुम्ही मला उघड उघड सांगितलं नसलं तरी मी दोघींनाही ओळखतो, तुम्हालाही आणि तिलाही. पण म्हणून त्याचा राग तुम्ही कधी आमच्यावर काढला नाही. तसंच कावेरी काकू आमच्याशी वाईट वागल्या म्हणून त्याचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण आमच्यापैकी कोणालाही त्रास झालेला नाही, होणार नाही. हा, पण आमच्या इथे थांबण्याने आणि काकूंच्या आम्हाला बोलण्याने जर तुम्हाला त्रास होणार असेल तर मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते. मग आम्ही जाऊ आमच्या घरी. पट्या खरंच सॉरी, मला खूप आवडलं असतं तुम्ही सगळे थांबू शकले असता, पण असं नाईलाज आहे, सॉरी. अ काय बोलताय मी सनम, तुम्ही 2 दिवस आम्हाला इथे ठेवून घेतलं, डोक्यावर छत दिलं, चांगलं चांगलं जेवायला दिलं, इतकं प्रेम दिलं सगळ्यांना. तुम्ही जितकं सॉरी आहात ना त्याच्यापेक्षा जास्त आमच्या सगळ्यांकडनं थँक्यू आहे. राऊंड ऑन वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की मला मनापासून असं वाटत होतं मी सनामिका की मी अजून 1-2 दिवस इकडे राहिलो असतो ना तर मी काकूंचा होकार मिळवला असतो. ती नाहीये रे तशी, हेड स्ट्रॉंग आहे खूप, एकदा निर्णय घेतला की बदलत नाही ती. हो, पण हम भी किसी से कम नाही आहे. तुमच्यासाठी 22 वर्ष थांबलो, काकूंसाठी अजून काही दिवस. पण मला मनापासून वाटतंय की मी त्यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवला, त्यांच्याशी बोललो, त्यांच्याबरोबर राहिलो तर त्यांचा होकार मी नक्की मिळवेल. बरं सर, मी आज उशिरा येणार आहे ऑफिसला, मला एका क्लायंटच्या साईटवर जायचं त्याआधी, पण मी आवरते पटकन, सगळ्यांना वाड्यावर सोडते आणि मग जाते. मी सनामिका, आम्ही घरी कसे जाणार ह्याची गिल्ट तुम्ही घेऊ ना. आम्ही जाऊ आमचे, तुम्ही तुमचं काम करा.
कावेरीताई आओ 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 हे काय करताय तुम्ही म्हणजे आता माझ्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या शब्दांना सुद्धा सोहळा पाळावं लागणार आहे की काय आओ सचू आज आपल्या घरी परत जाऊया एक काम करतो ऑफिसला जा मी बाकीची आवरावर करतो आपण आजच जाणार आहोत घरी चेहरा खुलला तुझा वल्ली परत येते काय मग तिला घरीच यायला सांगतो डायरेक्ट सांग घरी सांग अहो कावेरीताई अहो कावेरीताई अहो कावेरीताई अहो कावेरीताई अहो कावेरीताई पडल्या अहो जावय बापू सौरभराव अहो लवकर वर या कावेरीताई पडल्या काय झालं मी 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 हात देतो आपण उचलूया त्यांना थांबा 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 त्या आता सोहळ्यात आहेत त्यामुळे त्यांच्या अंगाला हात लावलेला त्यांना अजिबात चालणार नाही अहो पण ते पडले आहेत त्यांना मदत करायला नको का ए चचू तू हात मला कोणी स्पर्श नाही करायचा आम्ही फारोसे नाही होत आम्ही आंघोळ केली आहे तुम्हाला केवढा त्रास होतोय ते बघा ना म्हणून मदत करतोय आम्ही अरे दूर वा तू ऐकू नको तू चल वजन देऊ नका सावकाश मी धरले या 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 उशी नीट कर उशी नीट कर सोड जाना सोड सोड जाना सोड टाकू या सावकाश सावकाश टाकू सावकाश सावकाश टेका टेका मागे टेका हा पाहिजे हा पाहिजे हा पाहिजे सावकाश 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 हा बसा 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 बरं वाटेल बरं वाटेल आता तुम्हाला आम्हाला काय ओरडायचं ते ओरडा तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यावर चक्क दादागिरी केली ओ तुम्हाला लागलंय काकू आणि नात्यांमध्ये दादागिरी होते होणार आम्ही करणार मला वाटतं जास्त लागलंय मी इकडे ह्यांच्याकडे मलम वगैरे कुठे जरा बघतो मी खाली बघतो थांब खाली असेल आपण मी मलम हो चालेल 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 आराम करा हो चालेल चालेल काय अगं बाई कावेरी बाई तुम्ही पडलात का हो 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 आई गो आई सू झाले पायाला लागले अरे बापरे हो हो मग मावशीबाई आता त्याला लेप लावायला लागेल आता या आप्पाच्या पडशीतली लेप तयार करायची कृती सांगू का तुम्हाला जमेल 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 ना आले हो मी लेप घेऊन आले या 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 काय नाही काय नाही थोडा वेळ दुखेल नंतर थांबेल हा दादा अरे सापडलं का मलम नाही तू काळजी कर नको मी शोधतो अरे थांब 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 ए तू फोन कोणाला लावतोस अरे अनामिका मॅडमला कट 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 सचू फोन कट कट कर अरे त्या सांगतील ना कुठे मलम लगेच काम होईल त्या का सांगतील आपण शोधूया ना अरे आपण त्या सांगतील लगेच येतील पण मदतीला सगळं कसं जागच्या जागी ठेवलं असतं सचू फोन कट कर अरे इथे काय कुठे काय ठेवलं ऐक ना दादा मला नाही थांबता येणार अजून मी काल पण ऑफिसला गेलो नाही आज गेलो नाही तर चिडतील या मॅडम नाही मग तू जा ना ऑफिसला नक्की अरे हो मी शोधतो मलम तू जा तू जा जा उशीर करू नको कावेरी ताई तुम्ही विश्रांती घ्या काही लागलं तर मी आहेच हा अरे वा आज वर्तमानपत्रात काय बातम्या आले आहेत त्या जरा वाचूया बघूया आज वर्तमानपत्रात काय काय बातम्या आल्या त्या मुलीच्या घरी राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेची अज्ञातांकडून हत्या अरे बाप रे तरी विचित्र दिसतंय हे अप्पा सापडलं मलम अरे हे मलम वगैरे नको रे मी लेप करून आणलाय त्यांनी बरं वाटणार आहे त्यांना